नमस्कार मी सोनाली आजच्या व्हिडिओ मध्ये स्वागत करते तर खूप रिक्वेस्टेड व्हिडिओ होता हा की आपण जे पेपर कटिंग करतो हो, ते अस्तरवरती कसं कट करायचं हे सांगा तर आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये मी आज तुम्हाला हीच गोष्ट शेअर करणार आहे की आपण जे पेपर कटिंग आतापर्यंतचे कटोरी ब्लाउज बघितलेले आहेत ते अस्तरवर ठेवून कसे कट करायचे ते बघणार तर आज मी अडोतीसच्या मापाचा व्हिडिओ तुमच्याशी शेअर करणार आहे तर इथे पेपर कटिंग मी घेतलेलं आहे त्यानंतर इथे मापाचा ब्लाउज आहे आणि इथे आहे अस्तर आणि ब्लाऊज पीस तर सगळ्यात आधी मी तयार ब्लाऊज वरून माप घेऊन त्याचं पेपर कटिंग करून घेतलेलं आहे तर माप कसं घ्यायचं ब्लाऊज वरून याचा व्हिडिओ ऑलरेडी मी शेअर केलेला आहे डिस्क्रिप्शन मध्ये त्याचे लिंक देते एकदा चेक करा त्यानंतर हे पेपर कटिंग आहे इथे अस्तर घेते मी स्लीव छोटे असतील तर अस्तर ऐंशी सेंटीमीटर खूप होतं अडोतीस साठी पण स्लीप जर मोठे असतील तर साधारणतः नव्वद पंच्याण्णव एक मीटर पर्यंत अस्तर लागत तर आता आ, हे ऑलरेडी अस्तर कसं आहे ना डबल फोल्डच असतं तर हे डबल फोल्ड अस्तर आहे इथे बंद बाजू आहे नेहमीप्रमाणे बंद बाजू आपल्याकडे ओपन बाजू आपल्या ऑपोजिट साईडला तर हे आहे ब्लाउजची बॅक ह्या मापाचंच कटिंग आहे त्यामुळे मी हा बॅक असा ठेवायचा जर का तुम्ही त्याच मापाचं फक्त पेपर कटिंग केलं तर ते कसं ठेवायचं हे नॉर्मली मी तुम्हाला दाखवते तर हे बंद बाजूकडे ठेवून अशा प्रकारे आहे असं हे ड्रॉ करून घ्यायचं आखून घ्यायचं तर खालच्या बाजूने नेहमी मी असं हे सरळ करून घेते कारण होतं काय अस्तर कट करताना कमी जास्त कट केलं जातं आणि गळा जो आहे तो मी डायरेक्टली जेव्हा ब्लाउज शिवते तेव्हा मागचा गळा जो आहे तो ज्याप्रमाणे असेल त्याप्रमाणे करते हे असं मी मार्किंग करून घेतलंय आत्ता फक्त मी पेपर कटिंगवरून तुम्हाला दाखवते फॉर एक्झाम्पल आपण कसं कटिंग करू शकतो आणि नंतर एखाद्या पुढच्या व्हिडिओमध्ये मी फक्त हे जे साईड दोन घेऊन हे दोन साईड पार्ट्स घेऊन मी फक्त तुम्हाला कसं कटिंग करायचं ते दाखवेल आत्ता मी फक्त पेपर कटिंग ठेवून अस्तरवरती आणि फॅब्रिकवरती कसं कट करायचं हे दाखवते तर आता हा मी बॅग पूर्ण ड्रॉ केला ठीक आहे हा बॅग असा ड्रॉ झाल्यानंतर आपल्याला हे छोट कापड कमी आहे तर ह्या कमी कापडामध्ये असं आपल्याला पीस बसवायचं आहे त्यानंतर मग मी हा साइड पार्ट इथे ठेवला कटोरी कटोरी नेहमी लक्षात ठेवा कटोरीचा हा जो पार्ट आहे बघा इथे गळा आहे हा साइड पार्ट आहे आणि हा साइड पार्ट जो जोडतो ना त्या खालचा जो आहे तो आपल्याला खालच्या बाजूने सरळ ठेवायचा आहे म्हणजे आपली कटोरी जी आहे ती अशी क्रॉस निघाली पाहिजे तर ती कटोरी आपली चपटी होत नाही ही अशी क्रॉस निघाली पाहिजे कारण त्याचा असं आहे की मी कटोरी के कटोरी कट केल्यानंतर दाखवते की ती कटोरी कशी ताणते व्यवस्थित तयार होते तर आता हे पार्ट आधी मी आता जुळवून बघणार आहे की आपल्याला काही कमी आहे का आणि ही स्लीव कुठे आपल्याला काही कमी आहे का अशा प्रकारे तर हे बघू शकता मी असं अरेंज केलंय तर हे असंच अरेंज करायचं आहे हा जो पार्ट आहे ना तो असाच इथे ठेवायचा आहे म्हणजे हा जो आर्मोल आहे त्याच्या अपोजिट साईड ला ठेवायचा आहे अस्तरवरती म्हणजे हा भा, भाग किंवा बरेच जण असा सुद्धा ठेवतात तर मग आता बघा तुम्ही हे ऐंशी सेंटीमीटर काप अस्तर आहे बघू शकता हे जर इथे ठेवलं तर ह्याची कटोरी तुमची निघणार नाहीये म्हणजे कटोरीला तुम्हाला कापडच ओरणार नाही तर त्यासाठी नेहमी लक्षात ठेवा हे इथे ठेवायचं आणि तर आता हे मी ड्रॉ करून घेते तर तुम्ही नवीन शिकत असाल तर हे पेपर कटिंग असेल ना, ना तेव्हा तुम्ही ते टाचणीनं अटॅच करून घ्या आधी टाचणीनं असं जोडून घ्या इथे टाचण्या लावायच्या म्हणजे ते हलणार नाही आणि असं ड्रॉ करून घ्यायचं अशी स्लीव सुद्धा ड्रॉ झाली आहे डबल फोल्ड आहे लक्षात ठेवा डबल फोल्ड आहे जे पण कोणते पार्ट निघणार आहेत ते डबल निघणार आहे कटोरी डबल निघणार आहे हा साईड पार्ट डबल निघणार आहे स्लीव डबल निघणार आहे फक्त हे जे आहे ना बॅक पार्ट जो आहे तो पूर्ण बंद बाजूवरती निघणार आहे त्यामुळे तो सलग निघणार आहे त्यानंतर योगपट्टी लक्षात ठेवा योगपट्टी ही आपल्याला अर्धा इंच खालच्या बाजूने वाढवायची असते अर्धाच इंच वाढवायची नेहमी लक्षात ठेवा माझ्या पद्धतीने जर का तुम्ही कटिंग करणार असाल तर बघू शकता इथे योगपट्टी जी आहे ती मी अर्धा इंच वाढवलेली आहे आता हे मी सगळं कट करून घेते जे ड्रॉ केलेलं आहे तर अशा प्रकारे ही आपली स्लीव पण तयार झाली ह्या दोन स्लीव झालेल्या आहेत तर आता हे झालंय अस्तरचं मेन अस्तर कटिंग करून झालंय आता आता हे कापड आहे तर आता ह्याचं मला आहे ना बॅकसाईडला पॅटर्न करायचं आहे तर पॅटर्नचा व्हिडिओ सुद्धा मी याचा तुम्हाला शेअर करेल तर काय करायचं जे काट असतात ना आता हे कसं आहे साडीचा पना असतो हा तर जसं आहे तसाच फोल्ड करायचा काठ वरती ही या साइडला सुद्धा काठ आहेत आणि या साईडला सुद्धा काठ आहेत तर मी इकडचे फोल्ड करून घेतले आणि हे जे खालच्या बाजूचे जे काठ आहेत ते काठ आहेत ना मला पॅटर्न साठी लागणार आहेत तर ते मी पहिले कट करून घेते तर थोडस एक इंच सोडून मी हे काठ कट करून घेते काठ बाजूला ठेवून देते कारण हे पॅटर्नला लागणार आहेत आपल्याला ह्या दुसऱ्या काठांवरती मी स्लीव्स कट करून घेते तर हे डब बघू शकता तुम्ही डबल फोल्ड आहे काठावरतीच काठ मी डबल फोल्ड केलेले आहेत ही वरची बाजू सरळ आहे आणि ही आतली बाजू उलटी आहे तर स्लीव लक्षात या लक्षपूर्वक बघा स्लीव कट करताना कशी कट करायची खूप मला कमेंट आल्या दोन तीन याच्यावरती तर आ, स्लीव कमी पडत असेल ना तर काय करायचं ही बंद बाजू आहे एकदम जुळवून घ्यायचे हे काठ व्यवस्थित ही स्लीव अशी ठेवायची बॉटम साईडला या साईडला ठेवायचं आणि ही अशी ठेवायची जर का तुम्हाला असं वाटतंय की ही स्लीव पूर्ण इथे बसवायची पण इथे आता थोडासा जॉईंट द्यावा लागणार आहे आपल्याला तर मग ही खोलगट बाजू आहे म्हणजे पुढचा पार्ट जो आहे तो खोलगट पार्ट असतो हा जो खोलगट पार्ट आहे तो आपल्याला या बाजूला ठेवायचा आहे आणि जॉईंट साइडला जो पार्ट येणार आहे तो बॅक साईडला आपण जॉईंट देणार आहे म्हणजे तो झाकून जातो तर अशा प्रकारे हे मी इथे ठेवलंय आणि साधारणतः पाव ते अर्धा इंच सोडून स्लीव कट करून घ्यायची आता ह्याला सुद्धा जॉईंट कसा द्यायचा हे स्टिचिंग मध्ये मी तुम्हाला दाखवेलच पण बऱ्याच जणांनी आम्हाला प्रश्न विचारला होता की स्लीव कशी कट करायची तर आ, ही स्लीव अशी कट करायची तर हे सुद्धा मी बाजूला ठेवून देते हे झाल्यानंतर आता इकडे बंद बाजूच आहे इकडे ओपन बाजू आहे आता हा बॅक पार्ट इथे बंद बाजूकडेच ठेवायचा हा साइड पार्ट आता इथे अस्तरवर जसं कट केलं आपण तसाच इथे इथे पण ठेवायचा आहे साईड पार्ट जोडतो त्याच्या खालचा पार्ट आहे ना एकदम खालच्या बाजूला स्ट्रेट ठेवायचा म्हणजे तुमची स्लीव कटोरी जी आहे ती अशा प्रकारे ताणली जाते हे बघू शकता ताणतीये पण तुम्ही जर काही कशी पण ठेवली तर ही अशी ताणली नाही जाणार जेव्हा टक्स टाकणार ना तेव्हा छान पोफ तयार होतो आणि कटोरी चपटी होत नाही ही गोष्ट लक्षात घ्या हे असे इथे आणि योगपट्टी योगपट्टी जी आहे ती इथे ठेवते उरलेला थोडाफार पार्ट जो आहे तो आपल्याला इथे असे क्रॉस पट्ट्या काढायला पायपिंगला कामी येईल तर आता मी हा सुद्धा कट करून घेते अस्तरला सुद्धा साईडला तर मी हा थोडासा इकडे ठेवते ऍडजस्ट करून घ्यायचा थोडं इकडे तिकडे कारण मग ह्या क्रॉस पट्ट्या काढता येतील पण ह्याला पॅटर्न त्यामुळे गरज नाही पडणार आहे पायपिंगची पण लागलं तर अस्तरच्या बाजूला पाव इंच मार्जिन ठेवून पीस कट करायचं क्वेश्चन हे मी लक्षात ठेवा आणि कसं होतं तुम्ही जर नवीन शिकत असाल तर अशा गोष्टी ह्या लक्षातच ठेवा कारण होतं कसं थोडंफार इकडे तिकडे जर का स्टिचिंग जरी झालं तरी तुम्ही ते नंतर कट करू शकता हे पण बाजूला ठेवते एवढं कापड उरलेलं आहे तर हे अशा प्रकारे अडोतीस मापाच्या ब्लाउजचं पेपर कटिंग अस्तरवरती आणि पिसावरती ठेवून कसं कट करायचं हे मी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे याच्यामध्ये छोट्या छोट्या टिप्स दिलेल्या आहेत नक्की ट्राय करून बघा आणि त्याच्यामध्ये जर तुम्हाला काही प्रॉब्लेम्स आले तर मला कमेंट करा नक्की आन्सर करण्याचा प्रयत्न करेन आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका त्याचसोबत चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब पण करा फ्युचरमध्ये येणाऱ्या माझ्या व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी घंटेचं बटन सुद्धा प्रेस करा जेणेकरून माझा व्हिडिओ आला तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही लवकरात लवकर व्हिडिओ बघू शकणार आहेत तर याचा स्टिचिंगचा व्हिडिओ मी लवकरच या व्हिडिओ नंतर अपडेट करेल म्हणजे तुम्हाला याचा स्टिचिंगचा म्हणजे शिवणाचा सुद्धा व्हिडिओ बघता येईल आणि त्याच्यामध्ये सुद्धा मी काही खूप साऱ्या टिप्स तुम्हाला नवीन शिकणाऱ्या नवीन शिकणाऱ्या ज्या आपल्या मैत्रिणी आहेत त्यांच्यासाठी खूप साऱ्या टिप्स मी तुम्हाला यामध्ये देणार आहे तर बिलकुल विसरू नका चॅनल सबस्क्राईब करायला आणि बेल आयकॉन प्रेस करायला आणि लाईक करायला सुद्धा विसरू नका तर भेटूया अशीच एखाद्या नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद